आता मी जसं नागपूरला राहतो प्रॉपर, नागपूरवरनं पुण्याला यायचो, तर माझं 3 महिन्यातनं 4 महिन्यातनं काहीतरी चक्कर व्हायचा, तर मला शिरूरजवळ तिथं बोर्ड दिसायचं, भाषण करायला शिका. एक 4-5 वर्षापूर्वी माझी नजर गेली होती त्या बोर्डवर, आणि तेव्हापासून मी सरांचा नंबर सेव्ह केला होता की बाबा आपल्याला हा कोर्स करायचा आहे. काही झालं तरी पण मधल्या गाड्यात थोडं पैशाचा प्रॉब्लेम आला, मी सरांच्या संपर्कात होतो, आणि 2 वर्षात आपल्याला माहिती आहे सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे कोरोना आला होता, त्यामुळे तर शक्यच नव्हतं. आणि मी UPSCचं प्रिपरेशन करत होतो, मी गावीच होतो. माहीत 3 महिन्यापूर्वी मी सरांना भेटलो, सरांना वाटलं सर मी इच्छुक आहे, म्हटलं मला करायचं आहे, पण सरांना म्हटलं मी जेव्हा पण फ्युचरमध्ये मला चान्स भेटला तर मी नक्की हा कोर्स करेन. आणि काय आता परमेश्वराची इच्छा असेल तर सरांनी पुण्यातच कोर्स सुरू केला, तर मला असं झालं की बाबा काकेत कोर्स आणि गावाला वाढसा कशाला करायचा ना, मग शिरूरला कशाला जायचं, आपलं इथंच करू. मग मला मी म्हटलं सरांना सर मला हा कोर्स 3 महिन्यात संपवायचा आहे, कारण मला असिस्टंट प्रोफेसर म्हणून जॉब लागू शकतो नागपूरला. तर सर म्हटले ठीक आहे आपण एक करू शकतो, मंगळवार आणि बुधवार, मंगळवारी तुम्ही पुण्यात करा आणि बुधवार शिरूरला करा. म्हटलं सर डन, मी तयार आहे कोर्स करण्याकरता. तर आता सरांनी सांगितलं आहे, आणि मी प्रत्यक्ष शिरूरला गेलो होतो तेव्हा सरांकडे 2 स्टुडंट होते, आणि ते एवढे भन्नाट बोलत होते की मी म्हटलं बाप मरू दे, म्हटलं कर्ज काढू, म्हटलं शेती विकू काहीतरी करू, पण हा कोर्स करायचा आहे म्हटलं कुठल्याही हालतीत. तर मला माहिती आहे सरांनी मला एक ठरलेली फी सांगितली आहे, पण ती फी जेवढी सांगितली आहे त्याच्यामध्ये 5-10 पट वसूल होणार आहे, मे बी प्रॉबली अनलिमिटेड. खरं सांगायचं होतं भाषण कला ही आलीच पाहिजे, आणि मी सरांना माझी रिक्वायरमेंट सांगितली आहे सर मला एक राजकीय भाषण करायचं अतिशय आक्रमक, जेणेकरून आहे ना लोक माझ्यासोबत डायरेक्ट कनेक्ट झाले पाहिजे. त्यांनी म्हटलं पाहिजे हाच आपला नेता आहे, बाकी किती तेल लावत, हे आपले फ्युचर पॉलिटिशियन आहे, हे आपलं नेतृत्व करू शकतात. तर कर्तृत्व जर सिद्ध करायचं असेल तर नेतृत्व पाहिजे, नेतृत्व जर सिद्ध करायचं असेल कर्तृत्व पाहिजे, आणि त्याकरता भाषण कला आली पाहिजे. नाहीतर आपल्याला जर माहितीच नसेल की आपण काय विकायचं, कुठं विकायचं, कोणाला विकायचं, कसं विकायचं, मग फायदाच काय. मग मी आता शिकलो बी, त्यानंतर माझं MA पॉलिटिकल सायन्स झालं, पण मला जर भाषण नाही आलं आणि लोकांनी म्हटलं जा स्टेजवर जा बोला, फायदा काय ना, आणि मी जाऊन तिथं अरे बाप काय बोलायचं, काय कसं बोलायचं, असं जर विचार करत बसलो झालं, मग म्हणा की बाबा हा शिकला आहे फक्त, पण याला बोलता येत नाही, याला विचार करता येत नाही, याला आपलं म्हणणं काय ते लोकांसमोर मांडता येत नाही, मग याला काय म्हणणं आपण आपला नेता निवडायचं. तर त्याकरता मी सरांकडे आलो, म्हणजे सरांना मी समर्पित केलं स्वतःला, असं समजू शकतो सर मी आजपासून तुम्हाला समर्पित केलं आहे, आणि नाव यू कॅन टेक अ चार्ज ऑफ मी. आणि सर मला माहिती आहे आता इकडनं टाकतील मशीनमधनं आणि इकडनं एक चांगला नेता चांगला वक्ता बाहेर काढेल. ठीक आहे, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र.